नमस्कार विद्यार्थी मित्रों, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती हा प्रकार आपल्याला पाहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रों, शब्दांच्या जाती, शब्दांचे आठ कार्य असतात। मग ते शब्दांचे आठ कार्य म्हणजे शब्दांच्या जाती। तर विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला अशा या शब्दांच्या जाती पाहायचे आहे। या शब्दांच्या जाती दोन विभागांमध्ये विभागले आहेत, त्यामध्ये सव्वे आणि अव्यय। बरोबर। तर सव्वे म्हणजे काय? तर बदल होणारे लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो, आणि अव्यय म्हणजे काय? बदल न होणारे। तर अशा प्रकारे सव्वे आणि अव्यय या विभागामध्ये, या दोन विभागामध्ये शब्दांच्या आठ जाती ज्या आहेत त्या विभागलेल्या। त्याच्यामध्ये पहिला आहे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। त्यानंतर अव्ययमध्ये क्रिया विशेषण अव्यय, शब्दव्यय अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त नाम आणि सर्वनाम या दोन गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे। तर सर्वप्रथम नाम याचा विचार करूया। तर नाम म्हणजे काय? तर त्या नामाची व्याख्या काय आहे? तर दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा गुणधर्मांना जी नावे दिलेली असतात त्यांना नाम असे म्हणतात। बघा, पुन्हा एकदा जी व्याख्या आहे ती नीट ऐका आणि नोटबुक मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचे। तर दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तू किंवा गुणधर्मांना जी नावे दिलेली असतात त्यांना नाम असे म्हणतात। तर अशा या नामाचे एकूण तीन प्रकार आहेत। किती प्रकार आहेत? तीन प्रकार आहेत। तर ते कोणकोणते? नामाचे प्रकार किती आहेत? तर तीन आहेत। त्यातला पहिला कोणता आहे? तर सामान्य नाम। ओके। दुसरा प्रकार कोणता आहे? विशेष नाम। आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम। लक्षात आलं? सर्वप्रथम आपण नामाचे प्रकार पाहतोय। नामाचे एकूण तीन प्रकार आहेत, त्यातील पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक। लक्षात आलं सगळ्यांच्या? तर आता पहिला जो प्रकार आहे सामान्य नाम, त्याची व्याख्या काय आहे? तर सामान्य नामाची व्याख्या आहे की एकाच जातीच्या पदार्थातील, बघा, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। लक्षात आलं सगळ्यांच्या? पुन्हा एकदा सांगू, बघा, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाम दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। आता आपण एक उदाहरण बघूया। या ठिकाणी उदाहरण आपण बघूया सामान्य नामाचं। उदाहरण असं आहे, माझी शाळा सुंदर आहे। उदाहरण आपल्याला बघायचं आहे, माझी शाळा सुंदर आहे, माझी शाळा सुंदर आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये माझी शाळा सुंदर आहे या वाक्यामध्ये शाळा हे नाम आहे, बरोबर आहे? परंतु शाळा म्हटल्यानंतर अनेक शाळा, बरोबर आहे? अनेक शाळांचा या ठिकाणी काय होऊ शकतो? उल्लेख होऊ शकतो, बरोबर आहे? म्हणजे शाळा हे या वाक्यातील काय झालं? सामान्य नाम। ओके। आणखी एक उदाहरण घेऊया, दुसरं उदाहरण घेऊया, ते झाड मोठे आहे। बघा, या वाक्यामध्ये झाड हा जो शब्द आहे यामध्ये अनेक झाडे येऊ शकतात। कोणतं असं स्पेशली वेगवेगळं झाड आहे का? बोरीचं झाड, आंब्याचं झाड, फणसाचं झाड? नाही। झाड म्हटल्यानंतर त्या शब्दामध्ये अनेक जणांचा उल्लेख होऊ शकतो, बरोबर आहे? म्हणून या वाक्यातील झाड हे काय झालं? सामान्य नाम। लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे। आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम। तर विशेष नाम म्हणजे काय त्याची आपण आता सुरुवातीला व्याख्या करू।
तर विशेष नामाची व्याख्या काय आहे की ज्या नामाने जातीचा बोध होत नाही, बघा एकदा, ज्या नामाने जातीचा बोध होत नाही तर त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? सगळे लिहून घेतील व्याख्या. तर आता त्याची व्याख्या आपण बघूया. उदाहरणार्थ व्याख्या बघून झाल्यानंतर आता आपण त्याची त्याचं आपण उदाहरण पाहूया, विशेष नामाचं उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ सचिन हा क्रिकेटर आहे. ओके, सचिन हा क्रिकेटर आहे. सॉरी असं कंटिन्यू असेल, कंटिन्यू असेल. आता आपण व्याख्या पाहिली विशेषणाची, बरोबर आहे. आता आपण उदाहरण पाहू. ओके, उदाहरण सचिन उत्तम खेळतो. आता यामध्ये सचिन हा जो शब्द आहे, सचिन एका मुलाचं नाव आहे. आता सचिन अनेक मुलं म्हणजे सचिन का? तर नाही, त्या मुलांमधला त्या सचिनचं नाव आहे, बरोबर आहे. त्याला त्या मुलाला नाव दिलेलं आहे सचिन, बरोबर आहे. म्हणून सचिन हे काय झालं? विशेष नाम. ओके, आता आपण दुसरे एक उदाहरण बघूया. ओके, दुसरं उदाहरण आहे राम शहरात राहायला गेला. आता या ठिकाणी राम शहरात राहायला गेला असं एक उदाहरण आहे, बरोबर आहे. आता यामध्ये राम व्यक्तीचं नाव आहे, अनेक व्यक्ती म्हणजेच राम का? तर नाही, त्या व्यक्तींपैकी किंवा त्या मुलांपैकी राम हे एका व्यक्तीला नाव दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे विशेष नाम, म्हणजेच राम हे या वाक्यामधील काय झालं? विशेष नाम. शहर हे विशेष नाम होईल का? अजिबात नाही. शहर म्हणजे अनेक शहर. कोणत्या शहराचं स्पेसिफिक नाव दिलेलं आहे का इथे? तर नाही. त्यामुळे शहर हे जरी नाम असलं तर ते विशेष नामामध्ये येत नाही, तर ते सामान्य नामामध्ये येत. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर या वाक्यातील राम हे काय आहे? विशेष नाम. इथपर्यंत समजलं? आता पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत, तो म्हणजे भाववाचक नाम. आता भाववाचक नामाची जी व्याख्या आहे ती आपण व्याख्या पाहू. भाववाचक नामाची व्याख्या काय आहे? तर ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. लक्षात आली सगळ्यांची व्याख्या? आता आपण भाववाचक नामाची काही उदाहरण स्पष्ट. ओके, आता सामान्य नामामध्ये
विशेष नाम मध्ये नद्यांचं एक नदीचं एक आपण नाव घेऊया गंगा. ओके, विशिष्ट त्या नदीचं एक नाव असतं गंगा आहे. त्यानंतर भावाचक नामामध्ये प्रामाणिकपणा. ओके, तर भावाचक नामामध्ये प्रामाणिकपणा हा एक शब्द आपण घेऊ शकतो. त्यानंतर सामान्यामध्ये काय येते पर्वत. ओके, हा एक शब्द अनेक पर्वतांचा उल्लेख होऊ शकतो. त्या पर्वतांपैकी विशेष नाम घेऊया कोणतं, फॉर एक्झाम्पल हिमालय. हिमालय पर्वत, अनेक पर्वतांपैकी हिमालय हे एक पर्वत आहे, विशेष नाम. बरोबर. त्यानंतर भावाचक नामामध्ये गोणी हा एक शब्द येऊ शकतो. त्यानंतर इथे मुलगा, मुलगा. त्यानंतर इथे रमेश, रमेश. त्यानंतर इथे अवघडपणा हा एक शब्द येऊ शकतो, अवघडपणा. ओके, अजून एक घेऊया याच्यामध्ये प्राणी, अनेक प्राणी. बरोबर, त्या प्राण्यांपैकी फक्त एकाचं नाव घेऊया उंट. उंट विशेष नामामध्ये उंट येऊ शकतो. बरोबर, आता पाऊस पडायला लागलाय, गारवा नामायला लागलाय, गारवा. ओके, म्हणजे अशा प्रकारचे आपण विभागणी नामांमध्ये करू शकतो, सामान्य नाम, विशेष नाम आणि भावाचक नाम. अशा प्रकारचे शब्द आपल्याला सुद्धा नोटबुक मध्ये तयार करायचे. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर अशा रीतीनं आज आता आपण नाम आणि नामाचे प्रकार कोणते आहेत ते आता आपण पाहिले. लक्षात आलं सगळ्यांच्या? पुढे जाऊया का? ठीक आहे, पुढचा जो भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे सर्व. आता आपण नाम ही संकल्पना पाहिली, आता याच्यानंतर जी संकल्पना आहे ती म्हणजे सर्वनाम. सर्वनाम, तर विद्यार्थी मित्र हो, सर्वनाम म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे? तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. लिहून घ्या पुन्हा एकदा, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर अशा सर्वनामाचे देखील सहा प्रकार. किती प्रकार आहे? सहा प्रकार आहे. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे पुरुषवाचक, पुरुषवाचक सर्वनाम. हे जे मी प्रकार लिहून घेतोय ते सुद्धा तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे. त्यानंतर दुसरा आहे दर्शक सर्वनाम. तिसरा आहे संबंधी, संबंधी सर्वनाम. त्यानंतर चौथा आहे तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे सामान्य. पाचवा प्रकार सामान्य, किंवा त्याला आपण दुसरं नाव म्हणू शकतो की अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित, अनिश्चित सर्वनाम. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक, आत्मवाचक सर्वनाम. तर अशा प्रकारचे या सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहे? सहा प्रकार. पुन्हा एकदा रिपीट करतो, पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. लक्षात आलं सगळ्यांच्या? एकूण सहा प्रकार आहे. त्यापैकी आपण सुरुवातीला पुरुषवाचक सर्वनाम हे आपल्याला पाहायचं आहे. तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर सुरुवातीला व्याकरणामध्ये पुरुष कोणाला म्हणतात? तर व्याकरणात बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तींना पुरुष असे म्हणतात. पुरुष कोणाला म्हणतात व्याकरणामध्ये? तर बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या व्यक्तींना पुरुष असे म्हणतात. तर अशा या पुरुषवाचक सर्वनामाचे देखील तीन प्रकार आहेत, तीन उपप्रकार आहेत. त्यातला पहिला उपप्रकार कोणता आहे? तर प्रथम
द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम आणि तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. असे पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत. आता त्यातील पहिला जो प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याची व्याख्या काय आहे. तर प्रथम आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याची आपण व्याख्या पाहू. तुम्ही लिहून घ्यायचे तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या काय आहे. तर बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, त्यानंतर आपण, ओके, त्यानंतर दुसरा होऊ शकतो स्वतः, मी, आपण, स्वतः, ओके. तर अशा प्रकारे प्रथम पुरुषवाचक मध्ये अशा प्रकारचे सर्वनामे येऊ शकतात. आता एक वाक्य आपण बघूया. वाक्य असं आहे की मी मुंबईला जाणार. एक वाक्य आहे याच्यामधलं मी मुंबईला जाणार, बरोबर की नाही. बोलणाऱ्याने काय केलं आहे, मी हे सर्वनाम इथे वापरलेलं आहे, म्हणजेच प्रथम पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून या वाक्यातील मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता आपण पुढचा जो आहे प्रकार तो म्हणजेच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम याची व्याख्या काय आहे. तर बघा नीट ऐका, समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरले जाते त्यांनाच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तू, तुला, तुम्हाला, तुझे, तू, तुला, तुम्हाला, तुझे, ओके. आता यावर आधारित एक उदाहरण आपण पाहूया म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात. उदाहरणार्थ आहे तू आता घरी जा, बरोबर आहे. बोलणारा समोरच्याला समोर बोलताना हा हे सर्वनाम या ठिकाणी वापरलेलं आहे, तू आता घरी जा, बरोबर आहे. या वाक्यामध्ये तू हे काय झालं, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम झालं. किंवा दुसरे एक उदाहरण आपण घेऊ शकतो, रमेश तुला कोणता रंग आवडतो. समोरचा व्यक्ती त्या रमेशला सांगतोय की तुला कोणता रंग आवडतो, म्हणजे या वाक्यामध्ये कोणता येणार सर्वनाम, बरोबर आहे तुला. कोणता येणार सर्वनाम, तुला. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. लिहून घ्या तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची काय व्याख्या आहे, तर ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती, बघा ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्याला, त्यांचे, त्याने, ओके. एक आता आपण उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा ती चांगली, ती सॉरी एक आता आपण उदाहरण पाहूया, तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल. ती चांगला स्वयंपाक करते. आता बघा ती चांगला स्वयंपाक करते. आता याच्यामध्ये बोलणारा जो आहे ज्याच्याविषयी बोलतोय ती व्यक्ती समोरासमोर नाही, बरोबर की नाही, थर्ड पर्सन तिसऱ्याबद्दलच तो बोलतोय, म्हणजे ती हे या वाक्यामध्ये काय झालं, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ती चांगला स्वयंपाक करते, जो बोलणारा आहे तो त्याच्या समोर नाही आहे, बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी ती चांगला स्वयंपाक
या वाक्यातील काय झालं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. व्याख्या कशी आहे की ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो म्हणजे त्या ठिकाणी ती ते सर्वनाम त्याविषयी आलेला आहे. विषय लक्षात आला तर असे झाले सर्वनामाचे तीन प्रकार. पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार त्यात आपण उदाहरण आणि व्याख्या याच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनामाची व्याख्या काय आहे तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. बरोबर आहे. आता दर्शक सर्वनामाची व्याख्या पाहून झाल्याच्या नंतर त्याची आपण आता त्याचं एक उदाहरण आपण पाहूया. उदाहरण आहे ती पत्रपेटी जुनी आहे. ती पत्रपेटी जुनी आहे. आता या वाक्यामध्ये ती पत्रपेटी जुनी आहे बरोबर आहे. ती पत्रपेटी कशी आहे जुनी आहे म्हणजे ती वस्तू आपण जी पत्रपेटी आहे ती दूर आहे आणि ती दूरची वस्तू दाखवताना ती पत्रपेटी जुनी आहे बरोबर आहे. म्हणून या वाक्यातील ती हा जो काही शब्द आहे तो दर्शक सर्वनाम म्हणून ओळखला जातो. आणखी एक उदाहरण पाहूया. हा बंगला माझा आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा हा बंगला माझा आहे जवळ आहे ना. बंगला कसा आहे जवळ आहे. हा माझा बंगला आहे म्हणून हा या वाक्यातील काय झालं दर्शक सर्वनाम. आता आपण संबंधी सर्वनाम म्हणजे काय त्याची आपण व्याख्या पाहू. तर संबंधी सर्वनाम याची व्याख्या काय आहे तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या शब्दाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ जो तो ज्याने त्याने ते जे इथे तिथे इत्यादी. आता एक उदाहरण आपण पाहूया. जो करे तो भरे. आता या उदाहरणामध्ये बघा जो करे तो भरे. या उदाहरणामध्ये जो आणि तो हे काय झाले संबंधी सर्वनाम. लक्षात आलं सगळ्यांच्या. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या आहे ती लिहून घ्या बरं. प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या अशी आहे एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी. बघा एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्न सूचक शब्दांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी कोणाला किती कुठे अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते प्रश्नार्थक सर्वनामामध्ये येतात. एक आपण उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ तुझे नाव काय आहे प्रश्न. यामध्ये बघा तुझे नाव काय आहे यामध्ये काय हा शब्द प्रश्न सूचक आलेला आहे बरोबर आहे. तुझे नाव काय आहे आणि म्हणूनच या वाक्यामध्ये काय हे काय आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. सर्वनामाचा प्रकार जो आहे तो प्रकार आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आता सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाची व्याख्या काय आहे तर प्रश्न सूचक शब्द कोणत्या नामासाठी वापरलेले आहे. बघा एकदा प्रश्न सूचक शब्द कोणत्या नामासाठी वापरलेले आहे
व्याख्या लक्षात आली सगळ्यांच्या? आता आपण त्याचे एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ कोणी, कोणास, हसू नये. आता या उदाहरणामध्ये कोणी कोणास हसू नये म्हणजेच हसायला कोणाला सांगितलेलं नाही, कोणाबद्दल हसायला सांगितलेलं नाही हे काहीही आपल्याला सांगता येत नाही. बरोबर की नाही? म्हणजेच कोणी त्याबरोबर कोणास हे जे काही शब्द आलेले आहेत ते कोणाबद्दल आलेले आहेत हे आपल्याला सांगू शकत नाही. लक्षात आलं? आणि म्हणूनच हे कोणी कोणास हे जे वाक्यामध्ये शब्द आहेत ते सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे हे लक्षात घ्या. आता पुढचा आणि शेवटचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. आता विद्यार्थी मित्र आत्मवाचक सर्वनामाची व्याख्या काय आहे ते लिहून घ्या. बरं, आपण स्वतः नीच या सर्वनामांचा उल्लेख स्वतः या अर्थाने केल्यास ती आत्मवाचक सर्वनामे असतात. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता एक उदाहरण आपण पाहूया. इथे लक्षात, मी स्वतः त्याला पाहिले. उदाहरणार्थ बघा, मी स्वतः त्याला पाहिले. आता या ठिकाणी बघा, मी स्वतः त्याला पाहिले यामध्ये स्वतः हा का आलेला आहे? आत्मवाचक सर्वनाम आलेलं आहे. किंवा दुसरे उदाहरण पाहूया, पक्षी निज बाळांसह बावडतो. पक्षी निज बाळांसह बागडतो. बघा या ठिकाणी नीच हा जो शब्द आहे तो शब्द आत्मवाचक सर्वनाम यामध्ये येतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाचे प्रकार त्याच पद्धतीनं नामाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या? इथून पुढचे जे काही प्रकार आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार. धन्यवाद.